आज मी जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी पिकलेल्या लाल मिरच्यांचं लोणचं कसं बनवायचं हे दाखवणार आहे। मस्त चटपटीत असं हे लोणचं खूपच चवदार लागतं। आपण नेहमी हिरव्या मिरच्यांचं लोणचं बनवतो आणि बराच वेळा मार्केटमध्ये लोणच्यासाठी पिकलेल्या खास अशा लाल मिरच्या विकत मिळतात किंवा घरी आणलेल्या मिरच्या अशा काही दिवसानंतर पिकतात। तर त्या पिकलेल्या मिरच्यांचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम लाल पिकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या चवीला कमी तिखट असणाऱ्या मिरच्या आहेत। मिरच्या स्वच्छ धुवा, त्या पूर्णपणे कपड्याने पुसून कोरड्या करा। मिरच्यांचे देठ काढून घ्या व देठ काढल्यानंतर एकाएका मिरचीला अशी मधोमध चीर पाडून घ्या। चीर पाडते वेळेस ती मिरची पूर्णपणे 2 तुकडे होतील अशी कापू नका। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने मिरच्या चिरलेल्या आहेत। मिरच्यांचे देठ आठवणीने काढा, कारण मिरच्यांचे देठ जर का आपण काढले नाही तर हे लोणचं लवकर खराब होऊ शकतं। हे लोणचं एक वेळेस करून तुम्ही वर्षभरापर्यंत देखील टिकवू शकता। चांगलं चटपटीत तिखट आंबट असे हे लोणचं बनतं। साध्या जेवणाला चव आणणारं असं हे लोणचं आहे। साध्या वरण भातासोबत, पोळीसोबत किंवा कोणत्याही प्रकारच्या जेवणासोबत, कोणत्याही प्रकारच्या पराठ्यासोबत तुम्ही हे लोणचं खाऊ शकता। इथे अशा पद्धतीने सर्व मिरच्या चिरून घ्या। सर्व मिरच्या चिरून तयार आहेत। आता ह्या 250 ग्रॅम मिरच्यांसाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते आधी सांगते। तीन चमचे साधं मीठ, ह्या लोणच्यामध्ये मी साधं मीठ आणि काळं मीठ दोन्ही वापरणार आहे। 4 चमचे मिरची पावडर, ह्या मिरच्या चवीला कमी तिखट आहेत म्हणून मी ह्या मिरच्याच्या लोणच्यामध्ये मिरची पावडर वापरत आहे। 3 चमचे मोहरीची डाळ, 2 चमचे जिरे, 2 चमचे मेथी, 2 चमचे काळी मोहरी, 2 चमचे बडीशोप, 100 ग्रॅम तेल, इथे तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता, 4 चमचे आमचूर पावडर। ह्या मिरचीच्या लोणच्यामध्ये आपल्याला लिंबू न वापरता आमचूर पावडर वापरायचं आहे। 2 चमचे काळं मीठ, 2 बडीशोप, मोहरी, मेथी, ओवा, जिरे हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जिऱ्यासोबतच तुम्ही इथे 2 चमचे ओवा देखील टाकू शकता। हे सर्व साहित्य तेल न टाकता कोरडंच भाजून घ्या। भाजून घेते वेळेस रंग बदलणार नाही अशा पद्धतीने ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे। भाजून घेतल्यामुळे ह्या सर्व मसाल्यांचा सुगंध आणि फ्लेवर अजून वाढतील। भाजून घेतलेले मसाले थंड झाल्यानंतर वाटून घ्या। सर्व मसाले वाटून असे तयार आहेत। ह्या वाटून घेतलेल्या मसाल्यांमध्ये आता हे राहिलेलं सर्व साहित्य मिक्स करा। लोणच्यासाठी घेतलेली मिरची जर का तिखट असेल तर तुम्ही इथे लाल मिरची पावडर मिक्स करू नका। वाटून घेतलेल्या मसाल्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, मीठ, काळं मीठ, आमचूर पावडर आणि ह्या 100 ml तेलामधील अर्धं तेल ह्या सर्व मसाल्यांमध्ये टाका। सर्व मसाला चमच्याने कालवून घ्या। सर्व मसाले तेल टाकल्यानंतर व्यवस्थित कालवून घ्या। राहिलेलं अर्धं तेल मिरची बरणीमध्ये भरल्यानंतर आपल्याला वापरायचं आहे। इथे तुम्ही तेल एकदम कडकडीत गरम करून थंड करून देखील वापरू शकता। इथे मी हे तेल थंड असलेलंच वापरलेलं आहे।
कारण हे लोणचं मी थोड्या प्रमाणात करत आहे. लोणचं जेव्हा जास्त प्रमाणात आपण करतो ते टिकण्यासाठी त्यामध्ये तेल भरपूर टाकावं लागतं व अशा वेळेस तेल हे उकळवून घ्यायचं आणि थंड करून नंतर लोणच्यावरती टाकायचं. तयार मसाला एका मिरचीमध्ये आतपर्यंत भरून घ्या. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही चमच्याने किंवा हाताने सर्व मसाला मिरच्यांमध्ये भरून घ्या. ह्या लोणच्याला उन्हामध्ये ठेवण्याची गरज नाही. अगदी 24 तासानंतर हे लोणचं खाण्यासाठी तयार होतं. मेथी, मोहरी, बडीशोप, जिरे भाजल्यानंतर ते आपण वाटतो त्यावेळेस ते बारीक वाटा, कारण थोडेसे जाडसर ठेवले तर ते खातेवेळेस कचकच लागतात. सर्व मिरच्या अशा पद्धतीने मी इथे भरून घेत आहे. नवीन चवीचं चटपटीत आणि पिकलेल्या मिरच्यांचं हे लोणचं तुम्हाला आवडलं, हा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ज्या कोणी माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. बऱ्याच वेळा मिरच्या अशा पिकल्या की त्या एकतर वाळवल्या जातात नाहीतर फेकून दिल्या जातात, पण मिरच्यांचा असा हा लोणच्याचा प्रकार करून पहा. त्यानंतर तुमच्या घरामध्ये आजच्या नंतर कधीही पिकलेल्या मिरच्या वाया जाणार नाही. हे लोणचं भरण्यासाठी तुम्ही काचेच्या बरणीचा वापर करा, कारण ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये, ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये हे जर का लोणचं ठेवलं तर लोणच्याला बुरशी तर येईलच पण त्या डब्याला देखील गंज लागतो. त्यामुळे नेहमी लोणचे टिकवण्यासाठी काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यांचा वापर करा. अशा पद्धतीनं हे चटपटीत मिरचीचं लोणचं सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरून तयार आहे. आता एका स्वच्छ केलेल्या काचेच्या बरणीमध्ये हे लोणचं भरून घ्या. शिल्लक राहिलेलं तेल ह्या मिरच्यांवरती टाका आणि 24 तासानंतर हे लोणचं खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. चोवीस तासानंतर ह्या सर्व मिरच्या मऊ झालेल्या आहेत. आता हे लोणचं खाण्यासाठी घ्या.